नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे कुक विथ शुभांगी मराठी या माझ्या रेसिपी चॅनलमध्ये। कोजागिरी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण आपल्या घरी मसाला दूध हे बनवत असतो। परंतु मसाला दूध कशा पद्धतीने पिले पाहिजे, मसाला दूध पिल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही। त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मसाला दुधाची रेसिपी, तसेच हे दूध पिल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि हे दूध कशा पद्धतीने प्यावं हेही तुमच्यासोबत शेअर करते। त्याचबरोबर या दुधाचा मसालाही आपण यामध्ये बनवणार आहे। चला तर मग बनवूया। यासाठी मी अर्धा लिटर दूध गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। याला आपण एक उकळी येऊ देऊ। तर आपल्या दुधाला एक उकळी आलेली आहे। या पद्धतीने हलवत आपण याला 10 मिनटं ठेवणार आहोत। मसाला दूध हे खूप घट्ट नसतं, थोडंसं पातळ असतं, त्यामुळे 10 मिनटामध्ये हे भरपूर घट्ट होऊन जातं। दुधाचा कुठलाही पदार्थ बनवताना आपण जी कढई किंवा पातेलं घेऊ ते जाड बुडाचं घ्यावं, जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही आणि आपली रेसिपी व्यवस्थित होईल। अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवून आपण हे 10 मिनटं घट्ट करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता माझं दूध बरंचसं घट्ट झालेलं आहे। मी 10 मिनटं जवळजवळ याला ठेवलेलं होतं। आता याच्यामध्ये मी 4 चमचे साखर टाकते आहे। साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता। आता साखर विरघळेपर्यंत आपण याला व्यवस्थितरित्या मिक्स करून हलवत राहू। यामधली साखर विरघळी आलेली आहे। आता यामध्ये मी 10-12 केसरचे धागे टाकते आहे। यामुळे केसरचा कलरही दुधामध्ये उतरेल आणि आपलं दूध छानही होईल। याला व्यवस्थितरित्या मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे मसाला। यामध्ये मी बदाम, काजू, पिस्ता, जायफळ आणि वेलदोडे हे सर्व मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे। हे झाला आपला दुधाचा मसाला। यामध्ये तुम्ही केशरही टाकू शकता, पण मी अगोदर टाकलं होतं त्यामुळे नाही टाकलं। आता याच्यामध्ये 1 चमचा चारोळी टाकूया। चारोळी टाकल्यानंतर 1/2 छोटी चम्मच मी याच्यामध्ये टाकते आहे वेलदोड्याचं पावडर। याच्यामुळे स्वादही व्यवस्थित येतो आणि सुगंधही खूप छान येतो दुधाचा। आता याला आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून 5 मिनटं उकळून घेऊ, जेणेकरून सगळ्यांचे फ्लेवर दुधामध्ये उतरतील। नंतर यामध्ये मी टाकणार आहे बादाम आणि काजूचे मी या प्रकारे तुकडे केलेले आहे ते यामध्ये टाकलेले आहे। ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते यामध्ये टाकू शकता। फक्त मनुके टाकताना दूध पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर टाका, नाहीतर आपलं दूध खराब होऊ शकतं कारण ते थोडेसे आंबट असतात। आता यामध्ये मी टाकते हे जायफळ। तुमच्याकडे जर जायफळ पावडर असेल तर तुम्ही ती टाकू शकता, परंतु फ्रेश जायफळचा जो वास आणि टेस्ट असते तो खूप चांगली असते, त्यामुळे मी हे फ्रेश जायफळ अशा प्रकारे खिसून टाकते आहे। आता याला व्यवस्थितरित्या मिक्स करून 3 ते 4 मिनटं उकळू देऊ। तर आपलं मसाला दूध जे आहे ते रेडी आहे। मसाला दूध असं म्हणतात बनवल्यानंतर 10 ते 15 मिनटं चंद्राच्या प्रकाशात ठेवावं, शक्य असल्यास चांदीच्या पातेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये ते ठेवावं, जेणेकरून त्याला अमृत्व प्राप्त होतं आणि ड्रायफ्रूट्स असल्यामुळे ते हेल्दी तर होतंच, परंतु ते पिल्यामुळे आपल्याला जे फायदे मिळतात ते खूप सारे आहेत। त्यामुळे हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून ग्रहण करावं। तर हे दूध आपलं रेडी आहे। आता मी याला एका ग्लासामध्ये आणि काचेच्या वाटीमध्ये काढलेले आहे। आता याच्यावरती टाकणार आहे काही केशरचे धागे। तर रेडी आहे आपलं मसाला दूध। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळा। तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।